नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती. मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे फार्मसिस्टसाठी म्हणजे औषध निर्मात्यासाठी विचारले गेलेले मागील प्रश्नपत्रिकेमधील काही महत्त्वाचे जे तांत्रिक प्रश्न आहेत, ते तांत्रिक प्रश्न आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, स्पेशल फार्मसिस्टसाठी जो आहे तो आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, यामध्ये जे आहे ते तांत्रिक प्रश्न महत्त्वाचे बघणार आहोत आपण, आणि अशाच प्रकारे जे आहे ते आपण आरोग्य विभागासंदर्भित सर्व प्रधानसाठी जे आहे ते व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामध्ये तांत्रिक प्रश्न घेत असतो, तांत्रिक टॉपिक्स घेत असतो, किंवा एक फुल मॉक टेस्ट प्रत्येक वीकली आपण अपलोड करत असतो. त्यासाठी जे आहे ते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायची, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील आरोग्य विभागासंदर्भित, आणि जे आपल्या ZP आणि आरोग्य विभागाचे एक्झाम बाकी आहे त्यासाठी तुम्हाला मदत होईल. मित्रांनो, चला तर आजचा पहिला प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न बघा काय आहे, तर द व्हायरुलन्स इज अ टर्म यूज फॉर, व्हायरुलन्स ही टर्म कशासाठी यूज करतात बघा. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे, तर ऑप्शन एक हे आपलं योग्य आन्सर आहे. द व्हायरुलन्स टर्म इज यूज फॉर कॅपॅसिटी ऑफ द बॉडी. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. बेकिंग सोडा इज अ कॉमन नेम फॉर, बेकिंग सोडा हे जे कॉमन नेम कशासाठी वापरलं जातं बघा. चार ऑप्शन खाली दिलेले आहेत आपल्याला, आपण डायरेक्टली योग्य ऑप्शन बघणार आहोत. तर बेकिंग सोडा हे सोडियम बाय कार्बोनेट, याला जे आहे ते आपण बेकिंग सोडा असं म्हणत असतो. मित्रांनो, पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज कॉमन नेम फॉर, तर मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज कॉमन नेम फॉर बघा. चार ऑप्शन आपल्याला खाली दिलेले आहेत, तर आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. तर मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज कॉमन नेम फॉर सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम डाय हायड्रॉक्साईड. तर सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, इथे बायड्रॉक्साईड झालेलं आहे, हायड्रॉक्साईड. तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडच्या सस्पेन्शनला आपण काय म्हणत असतो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणत असतो. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे आपला. कॅलामिन इज अ, तर कॅलामिन हे काय आहे आपल्याला विचारलेलं आहे. कॅलामिन इज अ, खाली चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी आपण योग्य ऑप्शन बघणार आहोत. कॅलामिनचं लोशन आपण बघितलेलं आहे बऱ्याचशा जे नरिशमेंटसाठी जे आहे ते, स्किन नरिशमेंट किंवा जे इचिंग वगैरे असते त्या केसेसमध्ये कॅलामिन लोशन हे वापरलं जातं बघा. ऑप्शन 4 दिलेलं आहे, योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. कॅलामिन इज अ झिंक ऑक्साईड विथ ट्रेसेस ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. तर कॅलामिन हे काय आहे, झिंक ऑक्साईड आहे विथ ट्रेसेस ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड, हे त्याचं आन्सर झालेलं आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न जे आहे मित्रांनो फार्मसिस्टची स्पेशल जी आरोग्य विभागामध्ये फार्मसिस्ट पोस्टसाठी जी एक्झाम झालेली होती त्यामध्ये विचारलेले प्रश्न आपण बघत आहोत. मित्रांनो बघा, पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील प्रश्न आहे युझॉल, तर युझॉल इज अ सोल्युशन ऑफ, युझॉल इज अ सोल्युशन ऑफ बघा. खाली चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, योग्य ऑप्शन कुठलं आहे आपलं, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपलं. युझॉल इज अ सोल्युशन ऑफ 1.25% वेट बाय व्हॉल्यूम बोरिक ॲसिड अँड 1.25% वेट बाय इन क्लोराईड नेटेड लाईम, इन क्लोराईड नेटेड लाईम असं जे आहे ते आपण युझॉल हे याचं पासून बनलेलं हे सोल्युशन असतं बघा. पुढील प्रश्न काय आहे, तर विच वन ऑफ दस इज अ अँटी एमेटिक एजंट, तर अँटी एमेटिक एजंट आपल्याला विचारलेलं आहे. अँटी एमेटिक एजंट म्हणजे जो उलटी थांबवत असतो त्याला आपण अँटीमेटिक एजंट असं म्हणत असतो. चार ऑप्शन खाली दिलेले आहेत बघा आपल्याला, त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं आहे आपलं, ऑप्शन 3 डायमिन हायड्रिनेट. डायमिन हायड्रिनेट हे काय आहे, तर अँटीमेटिक एजंट आहे, बऱ्याचशा प्रेग्नंट लेडीजमध्ये हे दिले जातं. मित्रांनो पुढील प्रश्न बघणार आहोत बघा, पुढील प्रश्न काय आपला, बीट कंटेंट्स, तर बीटमध्ये काय असतं बघा विचारलेलं आहे आपल्याला. चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, सुक्रोज लॅक्टोज माल्टोज रॅफिनोज. तर बीटमध्ये काय असतं, तर ऑप्शन 3 माल्टोज बघा. पुढील प्रश्न आहे, शतावरी इज अ कॉमन नेम फॉर, तर शतावरी कल्प जे मिळत असतं, शतावरी कल्प जे स्त्रियांमध्ये अंगावरील दूध वाढण्यासाठी मदत होते असाही प्रश्न विचारलेला होता, कशापासून होते शतावरी कल्प ऑप्शनमध्ये होतं. तर हे शतावरी कल्प, शतावरी इज अ कॉमन नेम फॉर, खाली चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, ॲस्पॅरागस रॅसमस बॅकोपा मोनेरा सेंटेला ॲसिएटिका नन ऑफ दस. तर यापैकी कुठलंही नाही आहे आपलं ऑप्शन आहे नन ऑफ दस, हे यामध्ये शतावरीचं कॉमन नेम दिलेलं नाही बघा. पुढील प्रश्न काय आहे आपला, कॉड लिव्हर ऑइल इज अ न्यूट्रिटिव्ह ड्यू टू प्रेझेन्स ऑफ, तर कॉड लिव्हर ऑइल हे काय असतं, न्यूट्रिटिव्ह असतं, ते कशाच्या
काय प्रेझेंट असल्या कारणाने जे आहे ते न्यूट्रिटिव्ह असतं. बघा ऑप्शन खाली चार दिलेले आहेत आपल्याला. तर कॉड लिव्हर कशाचा सोर्स आहे आपल्याला माहीतच आहे, व्हिटॅमिन एचा एक चांगला सोर्स आहे कॉड लिव्हर ऑइल. कॉड लिव्हर ऑइल इज अ न्यूट्रिटिव्ह ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन ए. बघा पुढील प्रश्न आहे, द वर्ड सेल वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय म्हणजे सेल हा शब्द केव्हा इंट्रोड्यूस झाला बघा, आणि कोणी केला, कोणी केलेला आहे बघा. आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत, योग्य ऑप्शन आहे रॉबर्ट होक यांनी जे आहे ते सेल हा पहिले यांनी सेलबद्दल माहिती दिलेली आहे. बघा पुढील प्रश्न आहे, ब्लड इज सप्लायड टू द हर्ट थ्रू तर हर्टला जे आहे ते ब्लड सप्लाय होतं ते कशा थ्रू होतं आपल्याला विचारलेलं आहे. तर स्पेशली जे असतं कोरोनरी आर्टरीज ज्या असतात त्या सर्व पार्टला जे आहे त्या ब्लड्स ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहेत ते सप्लाय करत असतात, आणि स्वतः हर्टला कोरोनरी आर्टरी थ्रू जे आहे ते ब्लड सप्लाय होत असतं. पुढील प्रश्न बघा, द पेरिटोनियम इज अ विचारलेलं आहे. खाली चार ऑप्शन दिले आहे, योग्य ऑप्शन कुठलं आहे आपलं ऑप्शन एक आउटर कवरिंग ऑफ एलिमेंटरी ट्रॅक इन ॲबडोमेन. जे ॲबडोमेनमधले एलिमेंटरी ट्रॅक असतं याचा आउटर कवरला आपण पेरिटोनियम असं म्हणत असतो. बघा पुढील प्रश्न असणार आहे आपला, पुढील प्रश्न आहे आपला वजायनल स्पॉन्ज मीन्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग बिलॉन्ग टू. बघा चार खाली जे आहेत ऑप्शन दिलेले आहेत, योग्य ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन एक फिजिकल मेथड्स. वजायनल स्पॉन्ज मीन्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग बिलॉन्ग्स टू फिजिकल मेथड्स. पुढील प्रश्न आहे बघा, मॅनटॉक्स टेस्ट इज यूज फॉर. तर मॅनटॉक्स टेस्ट जी आहे ती कशासाठी वापरली जाते बघा, खाली चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन दोन ट्युबरकुलोसिससाठी जी आहे ती मॅनटॉक्स टेस्टची यूज केली जाते. पुढील प्रश्न बघणार आहोत बघा आपण, पुढील प्रश्न आहे लेप्रसी मेनली इफेक्ट्स. तर लेप्रसीमध्ये सर्वात जास्त इफेक्ट कशावर होतो तर ऑप्शन दिलेले आहेत बघा, त्यापैकी योग्य ऑप्शन आहे आपला ऑप्शन क्रमांक चार ऑल ऑफ द अबोव म्हणजे नर्व्स अँड स्किन. लेप्रसीमध्ये स्किनवर फार मोठा इफेक्ट होतो याचा आपल्याला माहितीच आहे. नर्व्स अँड स्किन, मसल अँड बोन्स, टेस्टिस अँड आईस या सर्वांमध्ये जे आहे ते लेप्रसीमध्ये इफेक्ट होत असतो. पुढील प्रश्न असेच बघणार आहोत मित्रांनो आपण. बघा पुढील प्रश्न काय आहे आपले, पुढील प्रश्न बघा, इलिक्झर्स आर. तर इलिक्झर काय असतात आपल्याला विचारलं आहे, खाली चार ऑप्शन दिलेले आहेत, योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे आपलं ऑप्शन दोन हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन. तर इलिक्झर्स काय असतात तर हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन असतात. पुढील प्रश्न बघा, द लेबल शेक वेल बिफोर यूज इज इंडिकेटेड ऑन द मिक्सर कंटेनिंग. तर जे आपण औषधी घेतो त्यावर काही औषधींवर जे आहे ते लेबल लावलेलं असतं शेक वेल बिफोर यूज, म्हणजे यूज करण्याअगोदर त्यांना व्यवस्थित हलवून घ्यायचं असतं. तर हे लेबल कुठल्या प्रकारच्या मिक्सरवर जे आहे ते लावलेलं असतं बघा, चार ऑप्शन दिलेलं आहे, योग्य ऑप्शन आहे ऑप्शन तीन डिफ्युजिबल मेडिकामेंट ज्यामध्ये असतं त्यामध्ये जे आपल्याला हे लेबल बघायला मिळतं. पुढील प्रश्न बघा, पायरोजन इज. तर पायरोजन हे काय आपल्याला विचारलेलं आहे, ऑप्शन बघा चार दिलेले आहेत आपल्याला. तर यापैकी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन एक एंडोटॉक्झिन्स. पायरोजन इज एंडोटॉक्झिन. बघा पुढील प्रश्न आहे, कोकेन इज अ रेरली यूज टू ड्यू टू इट्स. तर कोकेन जे आहे रेरली वापरलं जातं का कारण की ऑप्शन तीन हे आपलं आन्सर आहे टॉक्झिसिटी अँड ॲडिक्शन. तर कोकेनमुळे जे आहे टॉक्झिसिटी होऊ शकते आणि त्याचा ॲडिक्शन हा फार मोठा ड्रॉबॅक आहे, त्यामुळे कोकेन हे फार कमी वापरलं जातं मित्रांनो. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय आहे आपला, तर पुढील प्रश्न आहे आपला, इन्सुलिन इज नॉट गिवन ओरली ॲज. तर इन्सुलिन इज नॉट गिवन ओरली ॲज ऑप्शन तीन आन्सर आहे, इट इज द हायड्रोइज बाय द प्रोटिओलेटिक एन्झाईम्स. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, पुढील प्रश्न काय आहे आपला, तर हेट्राजॅन इज अ कॉमन ब्रँड नेम फॉर. तर हेट्राजॅन इज अ कॉमन नेम ब्रँड नेम फॉर कशासाठी बघा, ऑप्शन एक आहे डायइथाइल कार्बामेझिन. तर डायइथाइल कार्बामेझिनसाठी हेट्राजिन हे कॉमन नेम आहे. बघा पुढील प्रश्न आहे आपला, ऑइली इंजेक्शन इज अ प्रेफरली गिवन बाय. तर ऑइली इंजेक्शन जे असतात ते मोस्ट ऑफ कसे दिले जातात बघा, चार ऑप्शन दिलेले आहेत, योग्य ऑप्शन आहे इंट्रामस्क्युलर. तर इंट्रामस्क्युलरली जे आहे ते या रूटने ऑइली इंजेक्शन मोस्ट ऑफ दिले जातात. पुढील प्रश्न बघा, टायफॉइड फीवर इज कॉज बाय. तर टायफॉइड फीवर जो आहे तो आपल्याला कशामुळे होत असतो बघा, तर ऑप्शन काय आहे आपलं, ऑप्शन एक जे आहे ते आपलं योग्य आन्सर आहे सॅल्मोनेला टायफॉइड या कारणाने जे आहे ते आपल्याला टायफॉइड फीवर होत असतो. बघा पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, टेट्रासायक्लिन ॲक्ट बाय.
तर टेट्रासायक्लिन कशा प्रकारे ॲक्ट करतं? तर ऑप्शन एक आपलं आन्सर आहे, इनिबिटिंग द प्रोटीन सिंथेसिस। तर प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते थांबवून जे आहे ते टेट्रासायक्लिन ॲक्ट करत असतं अँटीबायोटिक। पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, पुढील प्रश्न आहे बघा आपला की कॉमन साईड इफेक्ट ऑफ मॉर्फिन इज। तर मॉर्फिनचा कॉमन साईड इफेक्ट काय आहे मित्रांनो? बघा हा एम पी प्रश्न आहे, बरं, हा प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्या फार्मसिस्टच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा। मॉर्फिनचा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट काय आहे? तर कॉन्स्टिपेशन हे फार मोठ्या प्रमाणात मॉर्फिनमुळे होत असतं। पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, पुढील प्रश्न काय आपला, विच ड्रग इज यूजफुल इन द ॲनाफायलॅक्सिस। तर ॲनाफायलॅक्सिसमध्ये कुठला ड्रग वापरला जातो? बघा ऑप्शन चार दिलेले आहेत, योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक, इपिनेफ्रिन हे जे आहे तर ॲनाफायलॅक्सिसमध्ये वापरलं जातं। बघा पुढील प्रश्न काय आहे, तर फोटोथेरपी इज यूज टू ट्रीट न्यूबॉर्न विथ। तर फोटोथेरपी ही न्यूबॉर्नमध्ये वापरली जाते, ती काय ट्रीट करण्यासाठी? बघा ऑप्शन एकच आपला आन्सर आहे, हायपरबिलिरुबिनेमिया। तर हायपरबिलिरुबिनेमिया जे आहे ते म्हणजे जास्त बिलिरुबिन जर असेल नॉर्मलपेक्षा, त्या कंडिशनमध्ये जे आहे ते फोटोथेरपी वापरली जाते। पुढील प्रश्न बघा काय आहे, तर एरगोटिझम। तर एरगोट काय आपल्याला विचारलेलं आहे, तर एरगोट काय आहे, तर फंगस आहे। पुढील प्रश्न आहे बघा आपला, बॉटनिकल सोर्स ऑफ डायगोक्झिन इज। तर बॉटनिकल सोर्स ऑफ डायगोक्झिन इज काय? तर चार ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन ये तीन आपला आन्सर आहे, डिजिटलिस लॅनेटा। पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे फार्मसिस्टसाठी, जी आपण ही टेस्ट घेतलेली आहे, शेलॅक इज यूज ॲज। तर शेलॅक हे कशाप्रकारे वापरलं जातं? बघा ऑप्शन एक आपला आन्सर, सब कोटिंग एजंट फॉर शुगर कोटिंग। तर शुगर कोटिंग टॅबलेटमध्ये सब कोटिंग एजंट म्हणून जे आहे ते शेलॅक हे वापरलं जातं मित्रांनो। तर मित्रांनो या प्रकारे जे आहेत आपण फार्मसिस्टच्या एक्झाममध्ये म्हणजे औषध निर्मात्यासाठी विचारले गेलेले प्रश्न बघितलेले आहेत, आणि स्पेशल जर फार्मसिस्टचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल तर हे फार महत्त्वाचे प्रश्न आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा, म्हणजे तुम्हाला असेच मी व्हिडिओ फार्मसिस्टच्यासाठी स्पेशल बनवून देईन मित्रांनो। आणि आरोग्य विभागाचे आपण कंटिन्यू जे आहे ते व्हिडिओ बनवतच असतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।